ह्युमन कॅन क्रिएट एनिथिंग दे कॅन इमॅजिन माणूस जो काही विचार करतो ती प्रत्येक गोष्ट तो बनवू शकतो मित्रांनो आपलं पाचवं प्रिन्सिपल आहे इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती कल्पनाशक्ती ही दोन प्रकारची असते एक सिंथेटिक इमॅजिनेशन आणि एक क्रिएटिव्ह इमॅजिनेशन क्रिएटिव्ह इमॅजिनेशन मीन्स क्रिएटिंग समथिंग फ्रॉम नथिंग जे खूप कठीण असतं सिंथेटिक इमॅजिनेशन त्या मनाने बरं असतं आपल्याला ज्या गोष्टींचा विचार करायचा आहे आता आपण जी काही आपली डिझायर आहे आपली जी काही इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीला धरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आपण ऑटो सजेशन मनाला दिलेलं आहे आपण स्पेशलाइज नॉलेज घेतलेलं आहे पण ती गोष्ट आपल्याला आणखीन फुलवायची असेल तर आपल्याला इमॅजिनेशन करावंच लागेल मग जी काही गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्ट तुम्ही गुगलवर सर्च करा चार्ट जी पी टीवर जा आणि जे काही त्या वर्ल्डमध्ये त्या गोष्टी संदर्भात नॉलेज आहे ते नॉलेज गोळा करा म्हणजे तुमच्या मनामध्ये एक बेस तयार होईल सिंथेटिक इमॅजिनेशनमध्ये आपण दुसऱ्या लोकांनी जो काही विचार केला आधीचे कोड्स त्यांचे थॉट प्रोसेस ह्याचा विचार करायचा आहे आणि मग आपले विचार थोडेसे आपण स्पष्ट लिहायचे आणि मग त्याच्यावर नीट विचार करताना आपल्याला जाणवतं की ह्या गोष्टीमध्ये आपण ट्विस्ट ठेवू शकतो एफर्ट्स एनर्जी आणि पैसा कसा कमी लागेल एखादी गोष्ट आणखीन सोपी कशी होईल इंटरेस्टिंग कशी होईल एन्जॉयबल कशी होईल मेमोरेबल कशी होईल हा जर आपण विचार केला तर ती प्रत्येक गोष्ट आपण नव्याने लिहू शकतो आणि मग तिथेच आपलं इमॅजिनेशन क्रिएटिव्ह होत जातं आणि मग आपण लिहित जातो गोष्टी बनत जातात आणि आपल्यालाच कळत नाही की आपल्या हातून कधीच चांगलं काम होऊन गेलं सो so, इमॅजिनेशन ही खूप छान गोष्ट आहे इट इज अ फॅसिनेटिंग वर्ल्ड आपण त्या इमॅजिनेशनच्या वर्ल्डमध्ये गेलो की आपण एखाद्या सुख स्वप्नामध्ये हरवून जातो एखादी गोष्ट कशी घडते ह्याचा विचार करतो मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना जेव्हा आपल्याला वाटलं की दोन तीन ऑप्शन्स आहेत नेमकं काय करावं तेव्हा प्रत्येक ऑप्शनच्या एंडपर्यंत इमॅजिन करा की ही गोष्ट झाली तर असं घडेल असं घडेल असं घडेल एंडपर्यंत विचार करा प्रत्येक ऑप्शन वन ऑप्शन टू ऑप्शन थ्री तुमच्या मनामध्ये त्याचं चित्र क्लिअर होईल आणि तुम्हाला डिसिजन घ्यायला मदत होईल धन्यवाद